नमस्कार मंडळी. सर्वप्रथम मी माझा परिचय करू इच्छिते. माझं नाव अनघा संजय थोरात. मी आता 10वीमध्ये शिकत आहे. स्वामी विवेकानंद विद्या मंदिर या शाळेमध्ये मी शिकत आहे. कसे आहात सगळे? लॉकडाऊन मध्ये उठून सगळे आपापल्या कामाला लागलेच असते. गेल्या 8 महिन्यांमध्ये खूप कंटाळा आला होता. एकच घर, एकच सोसायटी, नी एकच माणसं पाहून पाहून. पण मात्र या सुट्टीनं सुद्धा आपल्याला काही ना काही शिकवलंच. या कोरोनानं संपूर्ण जगावर आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं. प्रत्येक देशामध्ये कोरोना बाधित रुग्णांची संख्या ही दिवसेंदिवस वाढतच चालली होती. जरी आता आपल्या देशातली परिस्थिती सुधारली असली तरी सुद्धा अनेक देशांमध्ये अजून सुद्धा लॉकडाऊनच आहे. याच कोरोनाने आपल्याला घाबरवलं सुद्धा, पण माणुसकीचे धडे मात्र दिले. माणसाने माणसाशी माणुसकीनेच वागले पाहिजे हा मोलाचा संदेश आपल्यापर्यंत पोहोचवला. म्हणतात ना नाण्याच्या 2 बाजू असतात, एक चांगली बाजू सुद्धा आणि दुसरी वाईट बाजू सुद्धा. त्याचप्रकारे या कोरोनाना आपल्यापर्यंत माणुसकीचे धडे पोहोचवले. कागदावर लिखित स्वरूपात असणारे कायदे झपाट्याने विकसित होणाऱ्या मानवता शून्यतेला व्यसन घालू शकत नाही, आणि हेच वारंवार स्पष्ट होताना दिसत आहे. या जगामध्ये किडे, मुंग्या, प्राणी, पक्षी यांच्यापेक्षा सुद्धा वेगळं काय असेल तर तो म्हणजे माणूस. पण मात्र माणसाने कधी या वेगळेपणाचा वापरच केला नाही हो. यापुढूनच लिमिटेड माणुसकी ही संकल्पना आपल्या पुढे आली होती. पण मात्र या कोरोनाच्या काळामध्ये आपण तिला तडा दिला आणि त्याच्यातूनच अनलिमिटेड माणुसकी ही एक नवीन संकल्पना आपल्या समोर आली. अनलिमिटेड माणुसकीनं आपल्यांशी जोडलं होतं. आपल्या प्राण्याची चिंता न करता, आपल्यांची सुद्धा चिंता न करता त्या अनोळखी व्यक्तींची चिंता केली ज्यांचा कधीही त्यांच्याशी संबंध आला नव्हता. असे म्हणजे आपले डॉक्टर, पोलीस, नर्स, सफाई कर्मचारी, हॉस्पिटल स्टाफ वगैरे. ऍट दॅट टाइम द पोलीस अँड द डॉक्टर्स आर द सुपिरियर्स, ऍक्टिव्ह 24 आवर्स टू सेव्ह अवर लाईफ, दॅट लाईक अ वॉरियर टू रिमूव्ह द कोरोना बॅरियर. आपल्या हरलेल्या उमेदीला जागं केलं आणि जगण्यासाठी एक नवीन दिशा आपल्या समोर आली. त्याचबरोबर फार जवळचं उदाहरण म्हणजे वारकरी. कोरोना आला, लॉकडाऊन पडलं आणि वारी रद्द झाली, तरी सुद्धा वारकऱ्यांनी ठरवलं आम्हाला त्या पांडुरंगाचं दर्शन घ्यायचंय, आम्ही जाणारच. वारकरी निघाला होता पांडुरंगाला भेटायला, पंढरपूरची वारी करायला. रस्त्यात आले पोलिसांनी त्यांना अडवलं आणि म्हणाले, माऊली थांबा, मंदिरी बंद आहेत ना. तर त्या वारकऱ्यांनी पुढं मागं न बघता त्या पोलिसांचे पाय धरले. तेव्हा ते पोलीस म्हणते, अहो काय करताय हे. तर तेव्हा तो वारकरी म्हणाला, झालं मला माझ्या विठुरायाचं दर्शन, झाली माझी पंढरपूरची वारी, झालं माझ्या पांडुरंगाचं दर्शन. हे म्हटल्यावर तेव्हा मला आठवलं, कुठेतरी आहे माणुसकी जिवंत. त्या काळात का होईना, या कोरोनाच्या काळात का होईना, लाठी चार्ज करणाऱ्या पोलिसांमध्ये आपल्याला आपला पांडुरंग आणि डॉक्टरांमध्ये साक्षात हरीच दिसून आला होता, हो की नाही. एकीकडे हीच अनलिमिटेड माणुसकी अनअवेलेबल सुद्धा झाली होती, बरं का. जे कोरोना बाधित रुग्ण होते त्यांना वाईट टाकलं गेलं, त्यांच्याजवळ जायचं नाही, त्यांच्याशी कसलाच संबंध नाही ठेवायचा. त्यावेळी त्यांना सहानुभूतीची गरज होती, तर माणूस इतका निर्दयपणाने त्याच्यासोबत वागत होता. अहो, अनेक लोकांनी आपल्या हातात शस्त्र दिली, म्हणजे या कोरोनाशी लढण्यासाठी आपल्या हातात अस्त्र जरी दिली असली तरी सुद्धा लढायचं कसं, लढायची युती, लढण्याचं बळ हे आपल्याला या कोरोना वॉरियर्सनेच दिलं होतं. त्यांनी आपल्यापर्यंत संदेश पोहोचवला की निस्वार्थी माणुसकी आणि निर्मळ मन याचं धन त्याच्याकडे असेल त्याला फक्त एका विशिष्ट वेळेची गरज असते, ना की कोणत्या पदाची, पैशाची, नि प्रतिष्ठेची. हा मोलाचा संदेश या कोरोनाच्या काळात आपल्याला या कोरोना वॉरियर्सने पोहोचवला. याच कोरोनाच्या काळामध्ये मी पाहिली ती म्हणजे ही माणुसकी. याच्यावर एक छोटीशी काव्य रचना आहे, ती मी आज तुमच्या समोर सादर करते. एकदा जमीन नांगरताना बा आईला म्हणाला, कोरोनाच्या काळामध्ये दिसली ती माणुसकी, आपल्यांनी दाखवली त्यांच्यातली आपुलकी. डॉक्टर आणि नर्स हे होते आपल्यासाठी माऊली, त्यांनीच दिली आपल्याला आधाराची सावली. जगत होतो प्रत्येक आनंदी क्षण,
जगत होतो प्रत्येक आनंदी क्षण, पोलीस होते ज्यांनी केले आपले संरक्षण, पोलीस होते ज्यांनी केले आपले संरक्षण. माणसाने माणसाने दाखवले त्याचे विविध रंग, अहो माणसाने दाखवले आपले विविध रंग. धन्य आहे पांडुरंग, धन्य आहे पांडुरंग. मानते मी आभार सोसला ज्यांनी कोरोनाचा भार, मानते मी आभार सोसला ज्यांनी कोरोनाचा भार. धन्यते फार फार, धन्यते फार, धन्यते फार फार. एवढं बोलून मी माझे छोटे शब्द संपवते. धन्यवाद.